जे वारे आता काही दिवसांवरती होतील आणि आचारसंहिताही काही दिवसांवरती येऊन आहे, तर काय होईल तुमच्या दौऱ्याबद्दल काय सांगावं? नक्कीच, कालपासून मी पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये जिथे शिवसेना लढण्याची शक्यता आहे, जे संभाव्य मतदार आहे, मतदान आमचे हे आहे, क्षेत्र आहे विधानसभा, तिथे शिवसैनिकांचं मनोगत जाणून घ्यायचं आम्ही नक्कीच प्रयत्न करतो. आणि ही सगळी योजना निवडणुकीसाठीच असणार. जर हिंदुस्थानचे प्रधानमंत्री महाराष्ट्रामध्ये डेरा टाकून बसलेले आहेत, आज विदर्भात आहेत, मग ठाण्यात जाणार, प्रधानमंत्री गल्लीबोळ फिरत आहेत भारतीय जनता पक्षासाठी. राहुल गांधी सुद्धा महाराष्ट्रात आलेले आहेत. आणि सगळं निवडणुकीच्या दृष्टीनेच ही तयारी सगळ्यांची सुरू असताना शिवसेना सुद्धा, शिवसेनेचे नेते असतील, पक्षप्रमुख असतील, आदित्य ठाकरे जे असतील, ते राज्यामध्ये दौरे करतायत, फिरतायत, मनोगत समजून घेत आहेत. उत्तर महाराष्ट्रातलं जे चित्र आहे हे महाविकास आघाडीसाठी अत्यंत अनुकूल आहे. त्यावेळेला सत्ता परिवर्तनामध्ये उत्तर महाराष्ट्राचं योगदान फार मोठं असेल. कालपासून मी धुळ्यात आहे, तर धुळ्यासुद्धा मी पाहतोय की लोकांना बदल हवा आहे. हा बदल अगदी धुळे शहरात सुद्धा हवा आहे. आणि त्या दृष्टीनं चाचपणी आणि पाहणी सुरू आहे. बोला. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये RSS हे सीट केले गेले आहे, त्याबाबत जनजागृती केली जाणार आहे, काय म्हणाले? कोणताही फेक नेरेटिव्ह कोणी सेट केलेला नाही. फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा जो कारखाना आहे तो भारतीय जनता पक्ष आणि RSS आहे. जर RSS खरोखरच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असेल तर ते कोणता तरी वेगळा अजून एक फेक नेरेटिव्ह सेट करतील. माझ्या माहितीप्रमाणे RSS ही एक सांस्कृतिक संघटना आहे असं मी आतापर्यंत ऐकत होतो. RSS ही एक सांस्कृतिक संघटना, राजकीय नाही. कारण या संघटनेचे सरसंघचालक जे असतात, सध्या मोहनराव भागवत आहेत, मला त्यांची अनेक विधानं माहीत आहेत की आमचा राजकारणाशी संबंध नाही. आम्ही सांस्कृतिक संघटन आहोत, आम्ही सामाजिक कार्य करतो. पण जर अधिकृतपणे जर त्यांनी जाहीर केलं असेल की आम्ही निवडणुकीत उतरणार आहोत तर पाहावं लागेल. मी काय वाचलं नाही, मी ऐकलं नाही, तुम्ही सांगताय म्हणून मी. ही सूत्रं वगैरे काय नसतात, ही सूत्रं म्हणजे फेक नेरेटिव्ह असतात. हां, सूत्रबित्र काय, तुम्ही सूत्रांवरती कसा काय प्रश्न विचारता? कोण सूत्र कोण असतात मला सांगा ना, काही नसतं सूत्रबित्र. हां बोला. सर, आज अनिल गोटेंनी आपली भेट घेतलेली आहे, त्यांनी असं सांगितलं की आपल्याला निमूक होता आपल्या भेटीचा, तर काय भेटीमध्ये काय नेमकं चर्चा झाली? नाही नाही, अनिल गोटे नक्कीच भेटले. अनिल गोटे या भागातले एक महत्त्वाचे नेते आहेत. या भागामध्ये विधानसभेचे त्यांनी अनेक वर्ष, अनेक काळ प्रतिनिधित्व केलेलं आहे, अनेक चळवळी त्यांनी केलेल्या आहेत. गेले काही काळ ते आजारी होते. मी आल्यावर त्यांच्याविषयी नक्की चौकशी केली की त्यांची प्रकृती कशी आहे. ती त्यांच्या मला सांगण्यात आलं की ते इस्पितळात आहेत. पण त्यांना तो निरोप गेला की मी चौकशी करतो आणि ते आज मला भेटायला आले. नक्कीच आम्ही राजकीय चर्चा नक्कीच होते अशा वेळेला, कारण ते राजकीय व्यक्ती आहेत. इथे ते निवडणूक लढणार आहेत त्यांच्या पक्षातर्फे किंवा अपक्ष असं मी ऐकलं. त्यांच्याकडनं मी या भागातली माहिती समजून घेतली, कारण ते या भागातले एक्सपर्ट आहेत. निष्ठावंतांना परत आता हा विषय होतो सर, की गोटेंनाच्या उमेदवारीची चर्चा होत असताना परत मग निष्ठावंत परत गोटे कोणाकडून लढतायत? चर्चा अशी रंगलेली आहे की ठाकरे गटाकडनं त्यांना तिकीट मिळू शकतो, निष्ठावंतांना परत डावलला जाईल का मग सर? नाही नाही, कुठे, मागच्या वेळेला आमचे हिलाल माळी निष्ठावंत होते. मागच्या 2019 निवडणुकीमध्ये हिलाल माळी का बाहेरचे होते का? हिलाल माळीसारखा निष्ठावंत शिवसैनिक नाही. त्यांना ग्रामीणला लढायचं होतं, ती आम्हाला दुर्दैवाने जागा मिळाली नाही.
पण त्यांची जी काही निष्ठा आहे, त्यांचं जे काम आहे पक्षातलं, त्याच्यामुळे आम्ही त्यांना शहरामध्ये लढवण्याचा प्रयत्न केला. ते काय निष्ठावंत नव्हते का? इलेक्टिव्ह मिरिटसुद्धा महत्त्वाचं असतं राजकारणामध्ये. होट जिहाद हा प्रकार आहे, हा फेक निरेटिव्ह आरएसएस आणि भाजपा सेट करते. आपण जे मगाशी प्रश्न केलात ना, कसा असतो होट जिहाद, का असतो, त्याच्यावरती एकदा एक मला असं वाटतं श्वेतपत्रिका काढावी लागेल, व्हाईट पेपर, की भाजपच्या दृष्टीनं निवडणूक हरले की होट जिहाद, एखाद्या मतदारसंघामध्ये मुस्लिमांनी त्यांना मतदान केलं की तो होट जिहाद नाही का? ते होट जिहाद नाही. या देशामध्ये सर्व जाती धर्माचे मतदार आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, पारसी आहेत, जैन आहेत, आहेत ना, त्यांनी त्यांना मतदानाचा अधिकार आहे. तुम्ही त्यांचं व्होटिंग राईट्स काढलाय का? कोणाला मत द्यायचं हा त्यांचा अधिकार आहे. 2014 आणि त्याच्या आधी अनेक ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये असेल, महाराष्ट्रात असेल, मुस्लिम समाजानं मोदींना मोठ्या प्रमाणात मतदान केलं होतं, तुम्ही पाहू शकता आकडे. मग त्याला तुम्ही काय म्हणाल? जेव्हा या मुस्लिम समाजानं मोदींना मतदान केलं, त्यांना मोदींकडून काही अपेक्षा असतील, तेव्हा तो होट जिहाद नव्हता. पण तुमच्या विरोधामध्ये मतदान केलं, त्यांचा भ्रमनिराश झाल्यावर, तेव्हा तो होट जिहाद. हे तुम्ही कोणतं नेरेटिव्ह सेट करताय किंवा काय ही तुमची भूमिका काय? या देशामध्ये फक्त मोदींना जे मतदान करतायत तेच मतदार आहेत, बाकी मतदार नाही आहेत का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशिमच्या दौऱ्यावरती आहेत आणि तिथल्या पोहरादेवीची ती भेट घेणार आहेत. या दरम्यान आमदार केंद्रनील नाईक यांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही आहे, ते नाराज झाले. आमचे खासदार त्या भागातले आहेत, त्यांनाही आमंत्रण नव्हतं. संजय देशमुख त्यांनाही नव्हतं आमंत्रण. शेवटी सरकारी पैशानं कोट्यवधी रुपये खर्च करून प्रधानमंत्री इथे येतात, ते भाजपचा प्रचार करायला येतात? तुम्ही प्रधानमंत्री आहात ना, मग तुम्ही सगळ्यांच्या आहात, एका पक्षाचे नाही आहात. आणि जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचाराला येणार असाल तर पंतप्रधान पदाचे जोडे दिल्लीला काढा आणि तुम्ही या. सरकारी विमानं वापरणार, सरकारी यंत्रणा वापरणार, सर्व काही सरकारची यंत्रणा वापरणार आणि प्रचार भाजपचा करताय तुम्ही. निवडणूक आयोगानं या संदर्भात गुन्हा दाखल केला पाहिजे भारतीय जनता पक्षावर किंवा प्रधानमंत्री मोदींवर. जर निवडणूक आयोग खरोखर निष्पक्ष असेल तर तुम्ही सरकारी पैशानं प्रचार करताय प्रधानमंत्री म्हणून, आणि तुम्ही परत त्या त्या भागातले जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार खासदार, त्यांना व्यासपीठावर बोलवत नाही, भाजपची दादागिरी आहे. म्हणून नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री नसून भाजपमधल्या एका गटाचे प्रधानमंत्री आहेत, असं मी मानतो. एका गटाचे, पूर्ण भाजपचे पण नाहीत ते. भाजपमधला एकच गट त्यांना प्रधानमंत्री मानतो. अनेक असे कॅबिनेटमध्ये त्यांचे सहकारी आहेत, पक्षातले लोक आहेत, ते त्यांना कदाचित प्रधानमंत्री मानणार नाहीत, कारण त्यांचं ही जी भूमिका आहे, मी आणि माझा गट, माझा पक्ष. तुम्ही लोकसभेच्या प्रतिनिधीला त्या भागातल्या बोलवत नाही तुमच्या कार्यक्रमाला प्रधानमंत्री, त्या भागातल्या आमदारांना बोलवत नाही, हा काय प्रकार आहे? म्हणजे हा आपला आरोप आहे की ते शासकीय कार्यक्रम असून ते फक्त पक्षाच्या प्रचारासाठी? नक्की हा आरोप कशाला दिसतोय ना, पक्षाच्या त्यांच्या अवतीभोवती अख्खा भाजपाच आहे ना. तुम्ही आमच्या लोकांना डावलत्या कशाला? लोकप्रतिनिधी, लोकसभेचा खासदार जो निवडून आलाय त्याला डावलता, आमदारांना डावलता, हा काय प्रकार, कशा करता आम्ही हे बोलायचं नाही. हो, त्यांना जवळजवळ तसा प्रयत्न झालेलाच आहे, मलाही माहिती आहे. आणि अनेक आमदार जे आहेत त्यांना औषधातून, खाण्यातून काही गुंगीची औषधं देण्यात आली, बधीर करण्यात आलं त्यांना, असं सुद्धा काही आमदारांनी मला सांगितलं. नितीन देशमुख यांना तो मारण्याचा प्रयत्न झाला, ते इस्पितळातून पळून आलेले आहेत, हे मला माहीत नसेल तर सांगतो. आमचे अजून काही आमदार आहेत, ते तिथे गेल्यावर 5-7 दिवस एका विशिष्ट प्रकारच्या गुंगीमध्ये होतं, कारण त्या हॉटेलच्या किचनचा ताबा ह्या लोकांनी घेतला होता.
हॉटेलमधून जिथे जेवण दिलं जात होतं त्या किचनचा ताबा ह्या लोकांकडे होता. आणि ह्या लोक आमदारांचं म्हणणं आहे खासगीमध्ये की आम्हाला त्यावेळेला खाण्यातून किंवा पेयातून काहीतरी दिलं जात होतं, 7-8 दिवस आम्हाला काही कळत नव्हतं. आता ठीक आहे, हे सिद्ध करण्यासारख्या आता पुरावे नसतात, पण त्यांची जी शारीरिक आणि मानसिक अवस्था, त्यातले काही आमदार आमच्याशी बोलताना आम्हाला जाणवायचं की त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही, ती गुंगीमध्ये आहेत, ती शुद्धीत नाही आहेत. उत्तर महाराष्ट्रातील किती जागांवर शिवसेनेने मागणी केली आहे? हा प्रश्न मागणी करण्याचा नाही आहे, महाविकास आघाडी म्हणून चर्चा होती. एखाद्या जागेवरती जर आमच्या आघाडीतला घटक जिंकणार असेल त्याला ती जागा सोडावी. कुठे काँग्रेस असेल, कुठे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, कुठे कम्युनिस्ट पक्ष असेल, कुठे अन्य पक्ष असेल, कुठे समाजवादी पार्टी असेल, महाविकास आघाडी आहे. सर, महाविकास आघाडीमध्ये MIM जे आहे त्याच्याबरोबर काही चर्चा सुरू आहे? मला वाटत नाही तसं. या क्षणी आमच्याकडे महाविकास आघाडी म्हणून काही माझ्यासमोर काही आलेलं नाही. माननीय पवार साहेबांकडे अशा प्रकारचं एक पत्र गेलं आहे असं मी ऐकतोय, बाकी मला माहीत नाही. सर, अजित पवारांनी पवार साहेबांनी अल्लाबोल केलेला आहे, त्यांनी असं म्हटलं की 4 दिवस सासूचं, तसंच 4 दिवस सुनेची असतात. याच्यामध्ये सून कोण आणि सासू कोण? आता ते सासूरवाडी आहेत की माहेरी आहेत? सध्या ते जिथे आहेत त्याला ते काय ते माहेरी गेलेत की सासरी आहेत की वानप्रस्थ आश्रमात जात आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं. खून, बलात्कार, दरोडे, हत्या, बरं का, ते आता महाराष्ट्राची क्राईम कॅपिटल झाली आहे पुणे. ज्या पुणे शहरामध्ये अनेक विद्वान लोक निर्माण झाले, महात्मा फुले असतील, लोकमान्य टिळक असतील, महर्षी कर्वे असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, महान लोक, राजकारणातले, समाजकारणातले, साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, ज्यांनी या देशाला दिशा दिली, ती आज क्राईम कॅपिटल झालेली आहे फडणवीसांच्या राजवटीमध्ये. हे देवेंद्र फडणवीसांचं पाप आहे. फेल्युअर होम मिनिस्टर, या राज्यातला सगळ्यात फेल्युअर होम मिनिस्टर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांचं लक्षच नाही आहे किंवा त्यांचं कोणी ऐकत नाही, त्यांना कोणी दुमानत.